नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चाणक्य ई एज्युकेशन प्लॅटफॉर्म या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे माहीतच आहे की एम पी एस सीला जे रिक्त पदांचं प्रशासनाने मागणीपत्रक पाठवायचं होतं ते मागणीपत्रक पाठवायची आज तीस सप्टेंबर ही अंतिम दिनांक आहे पण प्रश्न हा आहे की आज तीस सप्टेंबरपर्यंत सर्व मागणीपत्रक एम पी एस सीकडे पोचतील का किंवा आत्तापर्यंत किती पदांचे मागणीपत्रक एम पी एस सीकडे गेलेलं आहे आणि टोटल किती पदांचे मागणीपत्रक एम पी एस सीकडे जाणार आहे आणि ही दिनांक जी आहे ती आता क्रॉस केल्यानंतर पुढे कोणत्या तारखेपर्यंत ही मागणीपत्रकं एम पी एस सीकडे पोचतील व परीक्षा केव्हापासून सुरू होतील अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा चला हे पहा बातमी तुमच्या समोर आहे लोकसत्ता वृत्तपत्राला आलेली पदभरतीसाठी प्रशासनाची धावाधाव प्रस्ताव दाखल करण्यासाठी एक खिडकी यंत्रणा आजची मुदत मात्र हुकणार एक मिनटं थांबा विद्यार्थी मित्रांनो निराश होऊ नका हे पहा तुमच्यासाठी या बातमीतून काही पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा आहेत त्या पॉझिटिव्ह गोष्टीकडे जास्त लक्ष द्या निगेटिव्ह थोड्या बाजूला ठेवा निगेटिव्ह कोणते आहेत ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत आता आपण ही बातमी सविस्तरपणे पाहूया काय झालं विद्यार्थी मित्रांनो की राज्य सरकारने विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीला हिरवा कंदील दाखवला आणि प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते मात्र काय झालं अनेक विभागांनी प्रस्तावच पाठवले नाहीत मग परिणामी राज्य लोकसेवा आयोगाकडे त्याबाबतची मागणी नोंदविता येणार नाही याकडे सामान्य प्रशासन विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले मग त्यानंतर तुम्हाला माहीत आहे की मंत्रिमंडळ बैठकीत यावरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नाराजी व्यक्त केली व मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जाहीर करूनही नोकर भरतीची प्रक्रिया रखडल्यामुळे राज्य सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होतो आणि याकडेही लक्ष वेधण्यात आले त्यानंतर सर्व विभागांनी तीस सप्टेंबरपर्यंत रिक्तपदांच्या भरतीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव दाखल करावेत बरोबर आहे असा आदेश उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिला होता हे तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे आत्ता नक्की काय झालं आहे पहा की राज्य सरकारच्या नोकर भरती आराखड्यानुसार टोटल किती पहा? पहा? पदे भरायचे आहेत पहा हा आकडा पहा अकरा हजार तीनशे एक्कावन्न रिक्तपदे भरण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव पाठवायचे आहेत म्हणजे एम पी एस सीकडे आणि त्यापैकी किती जागांचे प्रस्ताव गेलेले आहेत चार हजार दोनशे पदांचे प्रस्ताव दाखल झाले होते आणि सुमारे सात हजार म्हणजेच दोन तृतीयांश पदांसाठीचे प्रस्तावच आलेले नव्हते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार विविध विभागांनी आता प्रस्ताव दाखल करण्यास सुरुवात केली आहे आणि आता काय झालेलं आहे पहा या प्रस्ताव दाखल करण्यासाठी एक खिडकी यंत्रणा एक खिडकी यंत्रणा कशासाठी तर विलंब टाळण्यासाठी तत्काळ छाननी करून त्रुटीची पूर्तता करून घेण्यासाठी एक खिडकीच्या धर्तीवर उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची समन्वय यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे रिक्त पदांची संख्या हजारोंच्या संख्येत असल्याने प्रस्ताव दाखल करण्याची तीस सप्टेंबरची मुदत हुकणार असली तरी पुढच्या काही दिवसात प्रक्रिया पार पाडण्यात येईल असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी पॉझिटिव न्यूज आहे की थोडा वेळ लागेल पण रिक्तपदांची मागणी पोचणार आहे आता ही मागणी करण्यासाठी मागणीपत्रक देण्यासाठी इतका वेळ का लागतोय प्रशासनाला इतकी लोकं असतानासुद्धा तर त्याचं कारण पहा रिक्तपदांच्या प्रस्तावात छोटीशी जरी त्रुटी राहिली तर प्रक्रिया खोळंबते त्यामुळे एक खिडकी योजनेच्या धर्तीवर सेवा विभागात यंत्रणा तयार करण्यात आली आहे कोणत्याही विभागाच्या प्रस्तावाची फाईल आली की त्यात सर्व कागदपत्रे तपशील आहेत की नाही हे, हे तपासून तिथल्या तिथे त्रुटी सांगितल्या जात आहेत त्या त्रुटीचा पूर्तता करून घेतली जात आहे उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांवर या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे तसेच सेवा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सैनिकही छाननी प्रक्रियेत लक्ष घालत असून विविध विभागांच्या प्रमुखांशी चर्चा करून पाठपुरावा करत आहेत याशिवाय रिक्त पदांच्या प्रस्तावात किती पदे आरक्षणातील आहेत याची तपासणी करून त्याबाबत काही चूक होणार नाही यासाठीही संबंधित कक्षाच्या अधिकाऱ्यांनाही या छाननी प्रक्रियेत ठेवण्यात आले आहे आणि या प्रक्रियेवर मुख्यमंत्री कार्यालय व मुख्य, मुख्य सचिव कार्यालयही लक्ष ठेवून आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली विद्यार्थी मित्रांनो आता या बातमीमधून एकतरी गोष्ट समजतीये की मागणीपत्र देण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि लवकरात लवकर ती प्रोसेस पूर्ण होईल आता आपण पाहिलं अकरा हजाराच्या वर पदांसाठी मागणीपत्र मिळणार आहेत आणि आता किती पदांसाठी मागणीपत्र दाखल झालेलं आहे तर त्यामुळे आता तुम्ही एकाच गोष्टीकडे लक्ष फोकस करा अभ्यास अभ्यास आणि अभ्यास एक्झाम जाहीर झाल्यानंतर तुम्ही तयार हवात तुमची तयारी हवी आणि पटकन राहिलेल्या दिवसांमध्ये उजळणी रिव्हिजन्स करून तुम्हाला पोस्ट मिळायला हवी एवढंच आता काय ते लक्ष तुम्ही ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा कोणताही वेळ न घालवता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू